आता इथं तीन अंक आहेत, नऊ बघा, नऊ हा एक अंक आहे, दोन हा एक अंक आहे आणि सात हा अंक आहे. हे किती अंक आहेत? तीन. तीन अंकापासून तीन अंकी लहान संख्या आणि मोठी संख्या बनवायची. मग लहान संख्या बनवताना आपण काय ठरवलंय की शतकाच्या घरामध्ये काय करायची, लहान संख्या घ्यायची, शतक, दशक आणि एकक. आता शतकाच्या घरामध्ये लहान संख्या बनवताना लहान अंक कोणता? दोन घेतला. शतकाच्या घरात दोन पेक्षा मोठा सात आणि सर्वात मोठा नऊ, त्यामुळे लहान संख्या तयार झाली 289. 289. आता मोठी संख्या बनवायची आहे. आपला नियम काय आहे? मोठी संख्या बनवताना मोठा अंक घ्यायचा शतकाच्या घरात नऊ, त्याच्यानंतर मोठा झाल्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लहान सात आणि सर्वात लहान दोन, आणि संख्या मोठी तयार झालेली आहे 972. लहान संख्या कोणती तयार झाली? 279. आणि मोठी संख्या कुठली तयार झाली? 972. म्हणजे 927 या संख्येपासून लहान संख्या आणि मोठी संख्या कशी बनवायची हे आता आपण पाहिलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, या पद्धतीनं तीन अंक घ्यायचे, तीन अंक, आणि ह्या तीन अंकापासून लहान संख्या आणि मोठी संख्या तीन अंकी अशा बनवायच्या. असे 15 उदाहरणे तुम्ही तयार करायचे. म्हणजे काय करायचे, तीन अंक घ्यायचे, एकक दशक शतक मांडायचं, लहान संख्या त्याच्यापासून तयार करायची, या तीन अंकापासून लहान संख्या झाल्यानंतर मोठी संख्या तयार करायची या तीन अंकापासून. हा आहे आजचा अभ्यास. आता इथं अंक दिलेला आहे 5, 0 आणि 2, हे तीन अंक दिलेत आणि तीन अंकापासून आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायची. किती अंकी संख्या तयार करायची आहे? तीन अंकी. तर याच्यामध्ये जर लहान संख्या, आता पहिल्यांदा आपण तयार करताना आपण काय ठरवलं की शतकामध्ये लहान अंक घ्यायचा, पण शतकामध्ये जर शून्य घेतला आपण तर बघा 0, 2 आणि 5 संख्या तयार होईल 25च, आणि ही संख्या तयार होईल दोन अंकी, पण आपल्याला ही संख्या दोन अंकी बनवायची नाही तर तीन अंकी बनवायचे. म्हणजे जेव्हा तीन अंक दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये शून्य असतो, त्यावेळेस शून्यापेक्षा मोठी संख्या कोणती असेल ती अगोदर घ्यायची. मग आता इथं शून्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? दोन, त्यामुळे ती शतकाच्या घरात घेतली. मग घेतला शून्य आणि मग घेतली मोठा अंक 5, त्यामुळे ह्या तीन अंकापासून तयार झालेली लहान संख्या 205. 205. आता आपल्याला या तीन अंकापासून मोठी संख्या तयार करायची. मोठी संख्या तयार करताना शून्याचा काही प्रश्न येत नाही, कारण आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं, शतकाच्या घरात मोठा अंक. मोठा अंक घेतला 5, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान घेतला 2 आणि सर्वात लहान घेतला 0, त्यामुळे मोठी संख्या तयार झाली 520.